नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुनील भोईटे। तर्कशास्त्रातील लुप्तावयविका ही संकल्पना आज आपण पाहूयात। अमुक आधार विधानापासून किंवा आधार विधानांपासून अमुक निष्कर्ष निघतो असे व्यक्त करणे म्हणजे युक्तिवाद होय असे आपल्याला माहीत आहे। संबंधवाची विधानांनी बनलेल्या युक्तिवादास सांबंधिक युक्तिवाद असे म्हणतात। काही वेळा सांबंधिक युक्तिवादात त्याची सर्वच्या सर्व विधाने मांडलेली किंवा दिलेली नसतात। उदाहरणार्थ द्वित्व संबंधाचे गुणधर्म सांगणारे विधान त्यात गृहित धरून निष्कर्ष व्यक्त किंवा सूचित केलेला असतो। अर्थात काही वेळा संबंधिक युक्तिवाद संक्षिप्तपणे म्हणजेच त्याचा एखादा अवयव लुप्त करून मांडलेला असतो। व्यक्त न केलेला हा अवयव युक्तिवाद वाचणाऱ्या व ऐकणाऱ्या व्यक्तीच्या चटकन लक्षात येणारा असतो। मग आता या लुप्तावयविकेची व्याख्या काय करता येईल ते आपण पाहूयात। संविधान रूपी युक्तिवादामध्ये कधी कधी संविधानाच्या तीन विधानांपैकी एखादे विधान गाळलेले असते किंवा ते अव्यक्त असते। अशा संविधानाच्या संक्षिप्त रचनेला लुप्तावयविका असे म्हटले जाते। मग या लुप्तावयविकेची आणखी एक व्याख्या आपल्या इथे थोडक्यात करता येते। युक्तिवादातील एखादा अवयव लुप्त किंवा गायब किंवा अव्यक्त करून मांडलेल्या संबंधिक युक्तिवादास लुप्तावयविका असेही आपल्याला म्हणता येतं। मग याचे आपण काही उदाहरणं पाहूया। म्हणजेच अशा प्रकारे एखादा अवयव लुप्त करून मांडलेल्या संबंधिक युक्तिवादास संबंधिक संक्षिप्तिका किंवा लुप्तावयविका असे म्हणतात। अशा युक्तिवादाची नैगमनिक सिद्धता देताना मात्र तो त्या व्यक्त न केलेल्या अवयवासह किंवा विधानासह मांडावा लागतो। याची काही आपण उदाहरणं घेऊया। उदाहरण एक आहे, राम लक्ष्मणचा भाऊ आहे, यावरून लक्ष्मण रामचा भाऊ आहे। याच्यामध्ये देखील काही लुप्त असलेलं आपल्याला दिसतं। दुसरं एक उदाहरण घेऊया, अनिता सुनीतापेक्षा आणि सुनीता नीतापेक्षा लहान आहे, यावरून अनिता नीतापेक्षा लहान आहे। यामध्ये देखील काही माहिती लुप्त असल्याचं आपल्याला दिसतं। मग आता ते काय लुप्त आहे ते पाहूया। पहिल्या युक्तिवादात टिंबटिंबचा भाऊ असणे हा समसंबंध आहे हे विधान मात्र इथे गाळलेलं दिसतंय पहिल्या उदाहरणामध्ये। तर दुसऱ्या उदाहरणामध्ये किंवा दुसऱ्या युक्तिवादामध्ये टिंबटिंबच्या पेक्षा लहान असणे हा प्रवाहितता संबंध आहे, मात्र हे विधान आपल्या इथे गाळलेलं दिसतं। मग आता लुप्तावयविकेचे काही प्रकार आहेत का, त्या प्रकारांकडे आपण जाऊया। संविधानामध्ये किंवा युक्तिवादामध्ये ज्येष्ठ विधान, कनिष्ठ विधान व निष्कर्ष विधान अशी तीन विधाने असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे। या तीनपैकी कोणते विधान लुप्त आहे किंवा अव्यक्त आहे यावरून त्या लुप्तावयविकेचे तीन प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार आहे प्रथम श्रेणीक लुप्तावयविका। त्याची व्याख्या अशी केली जाते, ज्या लुप्तावयविकेत वा संक्षिप्त संविधानात पहिले विधान म्हणजेच ज्येष्ठ विधान अव्यक्त असते त्यास प्रथम श्रेणीक लुप्तावयविका असे म्हणतात। इथे उदाहरण आपण घेऊया। अ हे धर्माधिष्ठित राज्य आहे आणि त्याचा निष्कर्ष काढलेला आहे, अ हे खरे लोकशाही राज्य नाही। आता या दोन विधानांमध्ये काहीतरी अव्यक्त आहे आणि मग ते काय अव्यक्त आहे त्यासाठी तिसऱ्या विधानाची आवश्यकता आहे, मात्र इथे आपलं ते विधान गाळलेलं असल्यामुळे ते आपल्या इथे दिसत नाही। मग ते तिसरं विधान काय असावं? तर धर्माधिष्ठित राज्ये खरी लोकशाही राज्य नसतात, हे ज्येष्ठ विधान या ठिकाणी नाकारलेलं आहे किंवा अव्यक्त आहे आणि म्हणून हे प्रथम श्रेणी लुप्तावयविका ठरतं। त्यानंतर दुसरा प्रकार पाहूयात, द्वितीय श्रेणी लुप्तावयविका, की ज्याची व्याख्या केली जाते, ज्या लुप्तावयविकेत वा संक्षिप्त संविधानात दुसरे विधान म्हणजेच कनिष्ठ विधान अव्यक्त असते त्यास द्वितीय श्रेणी लुप्तावयविका म्हणतात। आणि मग याचं उदाहरण आपण घेऊया, सर्व माणसे अपूर्ण असतात आणि डायरेक्ट निष्कर्ष काढलाय गोविंद अपूर्ण आहे। मात्र पहिलं विधान आणि शेवटचं विधान यामध्ये एक विधान मध्ये असलं पाहिजे आणि ते गायब आहे ते आपण इथे शोधलं पाहिजे आणि ते आहे गोविंद माणूस आहे हे कनिष्ठ विधान इथे गाळलेलं आपल्याला दिसतं। आणि मग तिसरा प्रकाराकडे आपण जाऊया, तृतीय श्रेणी लुप्ता वयविका।
याच्यामध्ये ज्या लुप्तावयविकेत वा संक्षिप्त संविधानात तिसरे विधान म्हणजेच निष्कर्ष विधान अव्यक्त असते त्यास तृतीय श्रेणी लुप्तावयविका म्हणतात. इथं उदाहरण घेऊया, सर्व राष्ट्रे स्वोत्कर्षक्षम असतात आणि त्याचं दुसरं एक विधान दिलेलं आहे, भारत स्वतंत्र राष्ट्र आहे. आणि मग याच्यामध्ये काय गाळलेलं आहे, तर तो निष्कर्ष गाळलेला आहे. तो निष्कर्ष आपल्याला तर पाहता येतो आणि निष्कर्ष निघतो भारत स्वोत्कर्षक्षम राष्ट्र आहे. हा निष्कर्ष इथं तृतीय श्रेणी लुप्तावयविकेमध्ये आपला दिसतो आणि म्हणून हे तीन प्रकार आणि ही लुप्तावयविका आपल्या इथे स्पष्ट करता येते. धन्यवाद.